तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 रोजी संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या दरम्यान औरंगाबादचं संभाजीनगर हेच नाव झालं पाहिजे अशा प्रकारचं नामकरण केलं होतं आणि तेव्हापासून संभाजीनगर मधील सगळ्यात जनतेच्या भावना औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं असे झालेले आहेत। मात्र या मागणीच्या बाबतीमध्ये राज्य सरकारमध्ये आता असणारे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे नेमके काय भूमिका घेतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यांच्याच पक्षामध्ये आता निष्ठावंत म्हणून आलेले बाडगे मंत्री महोदय एक हे म्हणतात की संभाजीनगर हे मी बोलणार नाही, मला मान्य पक्षप्रमुखांनी औरंगाबाद हेच बोलण्याची मुभा दिलेली आहे। हे जर खरं असेल तर पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आणि खरं काय आणि खोटं काय सांगायला पाहिजे। श्रेय कोणी पण घ्या, श्रेय भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकारने घ्यावं किंवा राज्य सरकारने घ्यावं, पण जनतेच्या भावनांचा आदर राखणं हे फार महत्त्वाचं आहे। जनतेच्या भावना आहेत त्या शहराचं नाव संभाजीनगर व्हावं किंवा औरंगाबाद व्हावं हे पाहायला पाहिजे। कोणतरी एक बाडगा येतो आणि तो बोलतो की मी हे बोलणार नाही आणि पक्षप्रमुख त्याला मुभा देत आहेत, तुम्ही त्यांना मुभा दिली असेल पण जनता त्याला मुभा द्यायला तयार नाही। मान्य बाळासाहेबांचं स्वप्न त्यांचा शब्द तुम्ही खरा करणार की नाही? राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, एका शिवसैनिकाने मुख्यमंत्री व्हावा हे बाळासाहेबांचं शब्द होतं, ते तुम्ही पूर्ण करायला निघालात। मात्र त्याच बाळासाहेबांनी औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं हे 1988 साली सांगितलं होतं आणि भर सभेमध्ये जनतेला दिलेला शब्द होता, तो तुम्ही पूर्ण करणार आहात की नाही? का बाडग्याचं ऐकणार आहात की बाळासाहेबांचं ऐकणार आहात? हे ठाकरे सरकार हे कोणाचं आहे, मान्य बाळासाहेबांचं आहे की आणखीन कोणाचं आहे? औरंगाबादचं संभाजीनगर होणार की नाही की बाडगे ठरवणार, याचं उत्तर हे तुम्हाला द्यावंच लागेल। आमच्या पक्षातर्फे मागणी आहे की बाळासाहेबांचं स्वप्न आणि त्यांचा शब्द पूर्ण झाला पाहिजे आणि म्हणून 8 मे 1988 रोजी दिलेला बाळासाहेबांचा शब्द हा पूर्ण करा, बाडग्यांना भीक घालू नका आणि पक्षप्रमुखांनी याच्यावर आपली भूमिका ताबडतोब, मग राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कि शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून त्यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे, अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही। बाळासाहेबांचा शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे। मी बाळा नांदगावकर, मान्य बाळासाहेबांचा जुना शिवसैनिक, आमच्या भावनाही आहेत त्या आणि म्हणून तुम्ही आता या औरंगाबाद संभाजीनगर करा। क्रेडिट तुम्हाला घ्या, आम्हाला क्रेडिटची काही श्रेयाची पडलेली नाही, ज्याला क्रेडिट घ्यायची त्यांनी घ्यावी, परंतु मुभा कोणालाही देऊ नका, जनतेला मुभा द्या। जनतेची इच्छा आहे संभाजीनगर नाव व्हावं आणि ते नाव झालंच पाहिजे, अन्यथा पुढे कधीतरी राज ठाकरे नावाचा झंझावात या राज्यावरती बसेल, त्यावेळेला हे नाव झाल्याशिवाय राहणार नाही। मग कोणीही किती विरोध केला तर तो मोडून काढण्याची धमक राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, एवढंच मी इशारा देऊ इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।